फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऐप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर आताच क्लिक करा। मैं गोवा को आज से नहीं जानता हूँ, मैं बहुत सालों से गोवा की राजनीति को जानता हूँ। मैं आपको लिख के देता हूँ, मैंने कल भी कहा है, गोवा में बीजेपी को बहुमत नहीं मिलेगा। जनता आपको रिजेक्ट करेगी, फिर भी आप सरकार बनाओगे तो ये लोकतंत्र के खिलाफ होगा। आज आम्ही सगळे या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर स्वाभिमानाने सांगतो, आम्ही मराठी आत्मविश्वासाने सांगतो। हा आत्मविश्वास आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिला। बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला जगाच्या नकाशावर हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करून दिली। आज मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधतील, 23 जानेवारी असतो बाळासाहेबांचा वाढदिवस, आम्ही साजरा करतो। बाळासाहेब जरी आपल्यात नसले तरी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी संवाद साधतील आणि शिवसेनेची एक दिशा जी आहे पुढल्या राजकारणाची त्याच्यावरती आपली भूमिका मांडते। सर काल मैं गोवा को आज से नहीं जानता हूँ, मैं बहुत सालों से गोवा की राजनीति को जानता हूँ। उत्पल पर्रिकर हो, लक्ष्मीकांत पार्सेकर, ये दो प्रमुख नेता और तीसरे श्रीपाद नाईक जो भी नाराज चल रहे, पार्सेकर और पर्रिकर ये प्रमुख नेता थे, प्रमुख कार्यकर्ता थे उस वक्त 25 साल पहले, जिसने गोवा में भारतीय जनता पार्टी की नींव रखी थी। ये दो नेताओं ने संघ परिवार से जुड़े थे, इन दोनों नेताओं ने बीजेपी को बड़ा करने में बहुत बड़ा योगदान और त्याग किया था। पार्सेकर और पर्रिकर ये बीजेपी के मुख्य चेहरे थे गोवा के। आज उत्पल पर्रिकर ने पार्टी छोड़ दी है और लक्ष्मीकांत पार्सेकर जी ने भी पार्टी छोड़ दी है, और माफिया लैंड माफिया हो, ड्रग्स माफिया हो, व्यभिचारी लोग हो, ये सभी लोगों को लेकर गोवा की भारतीय जनता पार्टी ने अपना एक नया चेहरा बना लिया है। लेकिन गोवा की जनता सब कुछ देख रही है। मैं आपको लिख के देता हूँ, मैंने कल भी कहा है, गोवा में बीजेपी को बहुमत नहीं मिलेगा। बहुमत तो पिछली बार भी नहीं बना था, फिर भी सरकार आज तोड़ फोड़ करेंगे, खरीद फरोश करेंगे, अलेमाओं गलेमाओं को लेके आएंगे, लेकिन बहुमत नहीं मिलेगा। बहुमत नहीं मिलना और सरकार नहीं बनाना, सरकार बनाना, ये दो अलग बातें हैं। जनता आपको रिजेक्ट करेगी, फिर भी आप सरकार बनाओगे तो ये लोकतंत्र के खिलाफ होगा। शिवसेनेचा नेमका फॉर्म्युला कसा ठरलेला आहे? राष्ट्रवादीवर युती तर ठरलेली आहे, तर फॉर्म्युला आम्ही 12 जागांवर लढतो, राष्ट्रवादी साधारण 7 किंवा 8 जागांवर। सर आशिष शेलारांनी जे आहे ते टीका केलेली आहे, शिवसेनेचं जे डिपॉझिट आहे ते जर का सगळीकडचं जप्त होईल असं ते म्हणतात, सोबतच जर असं झालं तर तुम्हाला चहा आणि त्याच्यावरती मी त्यांना उत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष सत्ताधारी एकमेकांना काम चहा वगैरे पाजत असतात, काय एवढं काय आमचं काय व्यक्तिगत दुश्मनी नसते। हीच जर भूमिका असेल तर पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू असे अनेक राज्य आहेत तिथे भारतीय जनता पक्षाने आपले किती डिपॉझिट्स वाचवले आहेत याचा हिशोब घ्यावा लागेल, आणि तरी ते लढतायत। निवडणूक आम्ही हारलो म्हणून निवडणूक लढायची नाही शिवसेनेनं, असं काय संविधानात लिहिलेलं नाही। मी कालही म्हणालो की मराठ्यांचा एक धर्म आहे, बचेंग तो आवर लढेंगे। पानिपतावर दत्ताजी शिंद्यांचं हे जो मंत्र आहे लढताना धाराशिवती पडल्यावर, हा बहुतेक इकडल्या भाजपवाल्यांना माहीत नाही। लढत राहू आणि एक दिवस गोव्यावरती आमचं राज्य आहे।